रुग्णवाढ धास्तावणारी। राज्यात कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने राज्य सरकार सतर्क झाले आहे। या परिस्थितीवर सरकार लक्ष ठेवून येत्या काळात कोरोना वाढलाच तर मास्क आणि लसीकरण हाच मार्ग असल्याचे अजित पवार यांनी सांगितले। 57 जागांसाठी 10 जूनला मतदान, 10 जून रोजी राज्यसभेच्या 57 जागांसाठी मतदान घेतलं जाणार असल्याची माहिती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून गुरुवारला देण्यात आली। उत्तर प्रदेशात 11 जागा, महाराष्ट्र 6, तामिळनाडू 6 अशा एकूण 15 राज्यातील 57 जागेकरिता निवडणुका घेतल्या जाणार आहे। मेंढेपाड्यात बस स्टॉपवर अवैध दारू विक्री, घाटोत पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या मेंढेपाड्यात बस स्टॉपवर खुलेआम अवैध दारू विक्री असून समोर नाश्ता पॉईंट तर मागे दारू विक्री केल्या जात असल्याचा प्रकार सध्या सुरू आहे।